पहला यूनियन से हुआ मतलब शीतल ही विजयी झाली म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिने वैयक्तिक सर्व विद्यार्थ्यांना आपली बाजू पटवून दिलेली होती
आणि आपल्यालाच मतदान करावं असं तिनं भूमिका पटवून दिलेली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ 100 मतांचा फरक प्रज्ञा आणि शीतलमध्ये राहिला. म्हणजे थोडस तिनं बोलताना असं म्हटलं की घरातील एकंदर राजकीय वातावरणाचा मला उपयोग झाला आणि म्हणून मी व्यक्तिगतरित्या प्रचार करू शकले. जे 8वी आणि 9वीच्या वर्गांमध्ये तिनं बऱ्यापैकी प्रचार केला की ज्यामुळे तिला भरघोस मतदान मिळालं. तसंच 9वीच्या इयत्तेमध्ये दोघींच्या मध्ये बऱ्यापैकी चुरस होती. जे कुशल आणि प्रियल या दोघींना मतांची आकडेवारी जर बघितली तर इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी या दोघींना मतदान पडत होतं. म्हणजे सुरुवातीपासूनच कुशल आणि प्रियल या दोघींमध्येच रसिकेच आपल्याला बघायला मिळाली. याच्यामध्ये दागीच्या इयत्तेमध्ये श्रुती आणि रोशनी या दोघींमध्ये मात्र काटेकी टक्कर होती. कारण फक्त एका मताच्या फरकानं श्रुती विजयी झालेली आहे. जे इतकं मोठ्या प्रमाणावर दोघींमध्ये टक्कर मतदानाची झालेली दिसते आणि एका मताच्या फरकानं ती विजयी झाली. म्हणजे एकंदर निवडणुकीची प्रक्रिया कशी चालते आणि मतदान चढाओढ कशी होते हे प्रत्यक्षात या सर्व उमेदवारांनी अनुभवलेलं आहे. तसंच मोहित आणि अनिकेत या दोघांमध्ये सुद्धा चुरस बघायला मिळाली की ते सुद्धा दहावीच्या इयत्तेतून एकाच जागेसाठी दोघ जण उभारलेले होते. त्यामुळे एकंदर निवडणुकीची प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पडली. कुठेही वाद विवाद न होता या 8 जणांचं आपण आपल्या शालेय मंत्रिमंडळामध्ये तुमच्या सर्वांच्या संमतीनं यांचं आपण आज प्रमाणपत्र देऊन यांचा पदभार यांच्याकडे आज आपण सोपवणार आहोत. तर मी जीवी सावंतरांना विनंती करतो की हे 8 जे उमेदवार निवडून आलेले आहेत तर यांना निवडून आलेल्याचं प्रमाणपत्र आज द्यावं आणि उद्या यांना मग पदभार दिला जाईल. मोहित मंडोळकर, शीतल विजय पाटील, श्रुती संजय कदम, कुशल गोरल, पार्थ हदगल, प्रियल चौगुले, यश गुगरट्टी आणि प्रथमेश चांदिलकर. या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. मी कुमार मोहित
जतन रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वतःला शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या सेवे व कल्याणात वाहून नेईन. जय हिंद जय भारत. मी कुमारी कुमार